नमस्कार, मी प्राजक्त देशमुख. मी राहणार पिंपळगाव बहिणी. माझे शिमला मिरची आहे आणि त्याची लागवड जवळजवळ 15 जुलैला केलेली आहे. आणि माझ्या प्लॉटवर 15 ते 20 दिवसा पहिले व्हायरस आला होता. असंच कोणाला काय मारायचं हे धनश्री क्रॉप सायन्सचे एजी फोर्ट आणि कॅलटेक हे स्पेशल फवारलं होतं. फवारता मी 2 लाईन सोडल्या होत्या मुद्दामून. आपल्याला आता रिझल्ट मिळते नाही मिळत, पुन्हा आपल्याला रिपीट करायचं नाही करायचं, त्या हिशोबानं मी 2 लाईन सोडल्या होत्या. आणि फरक नक्कीच ह्या 2 लाईन सोडल्या होत्या. फरक थोडासा डोळ्यासमोर आहे, बऱ्यापैकी फरक आहे 50%. की ज्या झाडांना व्हायरस आहे त्याचा व्हायरस जिथे तिथे थांबलेला आहे. झाड एवढं खराब झालेलं नाही आहे, पण ते तिकडे पाहिलं तर झाड एकदम जास्त खराब झालेलं आहे. आणि इथे या झाडाला व्हायरस असूनही खालून नवीन शेंडा काढलेला आहे आणि शेजारच्या झाडाला जास्त लागण झालेली आहे. असं नाही म्हणू शकत पूर्णपणे कंट्रोल झाला, पण माझ्या हिशोबाने 50% थोडासा फरक पडलेला आहे. धनश्री क्रॉप सायन्स मी एजी फोर्ट आणि काही हे 2 तास नाही मारलेले, पूर्ण फवारलेलं.